नुकतेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पी. शिवशंकर यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत सुट्टे बिडी सिगारेट विक्रीस बंदी घातलेली आहे, परंतु हा आदेश शहर हद्दीबाहेर लागू नसल्याचे म्हणाले. पूर्व भागात बहुसंख्य बिडी कामगार हे अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असल्याने त्यांनी सोलापूर शहरात बिडी सिगारेट विक्रीस पूर्णपणे बंदी घातल्याचे समजून भयभीत झाले. सोलापूर शहरात यंत्रमाग कारखाने अगोदरच पूर्ण क्षमतेने चालू नाहीत, त्या दुष्काळात 13वा महिना म्हटल्याप्रमाणे बिडी कारखानेही बंद पडल्यास उपासमार सुकणार नाही. याविषयी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष गोवर्धन सुंचू यांनी अधिक खुलासा करून बिडी कामगारांची रोजी बुडणार नाही असे म्हणाले. सध्याची सुट्टे बिडी न विकण्याचा हा आदेश कोरोना संसर्गाच्या काळापुरताच असावा व कोरोना संसर्ग संपल्यावर पूर्वीप्रमाणे सुट्टे बिडी व सिगारेट विक्री करण्यास मुभा मिळेल असेही डॉक्टर सुंचू यांनी म्हणाले. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर साहेबांचं स्टेटमेंट होतं की सोलापूर शहरात सुट्टी बिडी आणि सुट्टी सिगारेट विक्रीस बंदी घातलेली आहे, त्यामुळे सोलापूर शहरातील बिडी कामगारांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला. बिडी विक्रीवरच हा बंदी आलेला आहे. हा बंदी जर बिडी विक्रीवर आला असेल आज नाही उद्या संपूर्ण बिडी कारखाने बंद होईल, या भीतीपोटी म्हणजे एक भीतीचं वातावरण कामगारामध्ये निर्माण झालेलं आहे. पण कामगारांनी काही घाबरून जाऊ नये, बिडी कारखाने काही बंद होणार नाही आणि महापालिकेचे आयुक्त साहेबांनी या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्णय घेतले असं समजलेले आहे. प्रादुर्भाव दिवस दिवस वाढत आहे. सुट्टी बिडी जर घेत असेल म्हणजे कट्टा जर घेण्यासाठी ते प्रयत्न करत नसून आणि बिड्या ओढण्याचे प्रमाण कमी होईल किंवा सिगारेट ओढण्याचं प्रमाण कमी होईल कोरोना प्रादुर्भाव त्यांनी घेतला असेल असा एक समज आम्हाला कळालेला आहे. तरी फक्त सोलापूर शहरापुरता त्यांनी निर्णय घेतलेले आहेत की खुले बिडी विक्रीस बंदी घातलेली आहे, पण तो विक्रीस खुले घातलेले असल्यामुळे एवढा काही आपल्याला काही त्रास होणार नाही. बिडी कारखाने चालूच राहणार, कामगारांना काम नियमित मिळणार आणि कोरोना प्रादुर्भावाच्या नंतर आपण एक महिना दोन महिन्यानंतर पुन्हा महापालिका आयुक्त साहेबांची भेट घेऊन खुले विक्रीवर सुद्धा म्हणजे लहान लहान कामगारांचा जे उपजीविका असतो खुले विक्री सुद्धा करण्यासाठी पुन्हा परवानगी देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलचे प्रयत्न करणार आहोत, त्यांची भेट घेणार आहोत, सकारात्मक चर्चा करणार आहोत आणि कुठल्याही बिडी कामगारांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. आपल्याला नेहमीप्रमाणे काम मिळतच जाईल आणि माझा जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी शासन दरबार मी प्रयत्न करतो.